शिवदारे प्रतिष्ठानचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले असून फोफलिया, वाळवेकर, बागल, जवळकोटे हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. सहकार महर्षी स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार विगू शिवदारे यांनी सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रात आदर्शवत असं कार्य केलं असून या त्यांच्या कार्यातून आजच्या तरुणास प्रेरणा मिळावी, भावी पिढीसमोर एक आदर्श उभा राहावा या उद्दत्त हेतूने विगू शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. यंदाच्या वर्षी ब्रिजमोहन फोफलिया सामाजिक क्षेत्र, डॉक्टर माधुरी वाळवेकर वैद्यकीय क्षेत्र, अतुल बागल कृषी क्षेत्र, सचिन जवळकोटे पत्रकारिता क्षेत्र आदी मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असून रोख 21,001 रुपये तसंच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता किर्लोस्कर सभागृह इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आणि प्रख्यात प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ विठ्ठल तात्याराव लहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. याप्रसंगी राष्ट्र उभारणीतील आपला सहभाग या विषयावर डॉक्टर लहाणे यांचं प्रबोधनात्मक व्याख्यान होईल असं देखील राजशेखर शिवदारे यांनी यावेळी सांगितलं. श्री विभू शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं अण्णांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जो जीवनगौरव पुरस्कार देत असतो त्याचा कार्यक्रम दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता हिराचंद नेमचंद वाचल्याने सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. हा गौरव पुरस्कार सोलापूरचे नूतन खासदार माननीय प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते तसेच थोर प्रख्यात प्लॅस्टिक सर्जरी करणारे डॉक्टर विठ्ठल लहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावर्षी शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं माननीय ब्रिजमोहन फोफलिया सामाजिक सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. डॉक्टर माधुरी वाळवेकर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्यामुळं त्यांनाही देण्यात येत आहे. माननीय अतुल बागल हे कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा मान सन्मान करण्यात येत आहे. तसेच पत्रकारितामध्ये आपल्या जवळचे असलेले माननीय सचिन जवळकोटे यांनाही हा पुरस्कार देण्यात येत आहे. विगू शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 25 वर्षापूर्वी ह्याची स्थापना झाली आणि समाजामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये जे चांगलं काम केलेलं आहे त्यांचा आदर्श पुढच्या पिढीसाठी निर्माण व्हावा, त्यांचं कार्य लोकांना समजावं म्हणून हा पुरस्कारचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. या पत्रकार परिषदेस सुभाष मुनाळे, नरेंद्र गंभीरे, सूर्यकांत इसापुरे, डॉक्टर बाहुबली दोषी, डॉक्टर चनगोंडा हविनाळे, प्रमोद बिराजदार, प्रकाश वाले, भीमाशंकर शेटे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.